वर्ल्ड स्कूल व चाटे शिक्षण यांचा नाविन्यपूर्ण संयुक्त उपक्रम आता आपल्या परिसरात 10वीच्या विद्यार्थ्यांना राज्य पातळीवरची स्पर्धा संपली, कारण आता स्पर्धा फक्त राष्ट्रीय पातळीवर. आमची वैशिष्ट्य शैक्षणिक क्षेत्रातील 32 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव, 12वीनंतरच्या नीट, MSCET, JEE ऍडव्हान्स, NDA यांसारख्या स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करून निकालाची परंपरा जपणारे एकमेव स्कूल, मग आताच निर्णय घ्या. आपल्या पाल्याचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी आजच आशा वर्ल्ड स्कूल मॉडेलमध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. गेली 2 दिवस मुसळधार पावसामुळे कृष्णा नदी पात्राबाहेर पडून वाहत आहे, त्यामुळे पळूस तालुक्यातील नागठाणे बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली गेलाय. औदुंबर येथील श्री दत्त मंदिरात पाणी शिरलं आहे, तर आमणापूर स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे. तसेच आमणापूर अंकलखोप पूल सुरळीतपणे सुरू असून आणखी 7 फूट पाणी वाढल्यानंतर कृष्णा नदीवरील आमणापूर अंकलखोप पूल आज संध्याकाळपर्यंत पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. तर कोयना धरण पाणलोट क्षेत्रात रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडत असल्याने आज कोयना धरणातून सकाळी 11 वाजल्यापासून 2100 क्युसेकचा विसर्ग सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे सांगली पाटबंधारे विभागाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तसेच कोयना धरणात येणारी पाण्याची आवक पाहता येत्या 24 तासात हा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येण्याची शक्यता असून नदीकाठच्या नागरिकांना खबरदारी घेण्याचे गरजेचे आहे. सचिन लडगे, 7 स्टार न्यूज, कुंडल.